पण त्याचं एवढं लागण्यासारखं काय त्या मनाच्या म्हणजे जगाचं नाही तर मनाचा ऐकून दुसऱ्यांवरती आरोप करताना त्याचं भान ठेवा. सर्व लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आजच सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. एखादा माणूस भ्रष्ट आहे, तू भ्रष्ट आहे, तुमचं कुटुंब भ्रष्ट आहे, तो भ्रष्टाचाराचा कलंक तुम्ही नाही लावत. मग आता माझं असं म्हणणं आहे की मी भाषणात बोललेलो आहे की हसन मुश्रीफांच्या पत्नीने रस्त्यावर ठेवून अपघात केला होता. मी अशा वारंवार खाडी टाकण्यापेक्षा एकदा काहीतरी गोळे धरून आम्हाला ठार मार. मग आता तेच हसन मुश्रीफ त्यांच्या मांडीला मांडी म्हणजे मला बरं वाटलं की आम्हाला जे बोलत होते की बाळासाहेबांना अटक करण्याच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसता, काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसता. मला आज कळलं की अरे ह्यानं सुद्धा मांडी आहे, त्यानं सुद्धा मांडी नावाचा अनुभव आहे हे मला आज कळलं. आणि ते सुद्धा ते लागत आहेत, त्यांना दुसऱ्याच्या मांडीला मांडीचे नाव आहे. म्हणजे जर तुम्ही म्हणाल तर तो माणूस भ्रष्ट आणि त्याला तुम्ही मंत्रिमंडळ स्थान देता म्हणजे असं काय आहे की तो नेमका भ्रष्ट आहे तर देव आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल तो भ्रष्ट आहे, तुम्ही म्हणाल तो देव, हे कुठलं हिंदुत्व? तर तुम्ही ज्याप्रमाणे सगळ्यांना भ्रष्टाचाराचे आरोप करून कलंकित करता आहात आणि त्याच्यानंतर कलंकित करून बाजूला मांडी लावून मंत्रिमंडळात स्थान देतात, तर त्या कुटुंबाने समाजात वावरायचं कसं? एकदा तुम्ही त्यांच्या घरावरती झाडी टाकता, सगळं काही त्यांचं कलंकित करून टाकता, तो कलंक घेऊन ते तुम्ही भले त्यांना मंत्री केलं तरी मग त्यांच्यावरचे आरोप खोटे होते का? मग त्यांना तुम्ही भ्रष्टाचाराचा कलंक का लावला? म्हणजे माझा कलंक शब्द एवढा परिणामकारक असेल असं मला वाटलं नव्हतं. पण त्याच वेळेला मी सांगतो की मला एवढं बरं वाटलं की थोडं तरी मन तुमचं जागा आहे त्या मनाच्या म्हणजे जगाचं नाही तर मनाचं ऐकून दुसऱ्यांवरती आरोप करताना त्याचं भान ठेवा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.